रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूया सकाळच्या बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. शहरातील महापालिका लवकरच 18 वर्षे पूर्ण करून 19व्या वर्षात पदार्पण करत आहे. मात्र 18 वर्षांनंतरही महापालिकेची उपेक्षा सुरूच आहे. शहराचा विस्तार होत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी नगरवासियांना सेवा सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. 2016 कर्मचारी आकृतीबंध मंजूर होऊनही आस्थापना खर्च अधिक असल्याचे कारण देत नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीला ब्रेक लावण्यात आलाय. अनेक पदांवर प्रभारी राज सुरू असून कामकाजासह याचा नागरिकांना सेवा सुविधा देण्यावर परिणाम झालाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या तृतीय सत्र परीक्षांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास ऑगस्ट महिना उजळणार आहे. अनलॉक झाला असला तरी मात्र नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू करावा. व्यापाऱ्यांनी धोका ओळखून 9 ते 2 नियम करावेत. अन्यथा रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन अटळ आहे असे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. याआधीच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्यात. त्यामुळे सदस्यांना आपली मतं मांडताना अडचणी येत होत्या. त्यामुळे सभागृहात ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्यात यावी अशी मागणी होत होती. ती मागणी मान्य झालेली आहे. या सभेत रुग्णवाहिका, रस्ते, शालेय पोषण आहार, शाळा, खोल्या, आर्सेनिक अल्बम, गोळ्या आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाची कामे कागदोपत्री उरकण्याचा घाट घातलाय. शहरातील उघड्या नाल्यांवर महापालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामाचे परवाने दिल्यामुळे ओढे नाल्यांची सफाई वरच्यावर उरकावी लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून 70% काम झाल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व ओढे नाले गटार साफ करणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बंधनकारक आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.